हॅलो चिल्ड्रन आज आपण बघणार आहोत सब्जेक्ट इंग्लिश

अँड सो देअर वॉज अ लॉट ऑफ दी वर्क टू डू देअर खूप वेगवेगळ्या टाईप्सचे तिथे झाडं लावलेले होते त्या गार्डनमध्ये आणि ते खूप काम असायचं करायला द प्लांट्स हॅड टू बी वॉटर्ड एव्हरी डे दे हॅड टू बी गिवन मॅन्युअर फ्रॉम टाईम टू टाईम दररोज त्या झाडांना पाणी घालायला लागायचं त्याच्यानंतर त्याला मॅन्युअर मॅन्युअर म्हणजे काय खत की ते झाडं चांगले वाढतील मग वेळोवेळी त्यांना खत द्यायला लागायचं दे हॅड टू बी कट अँड प्रुंड ॲट द राईट टाईम त्यांची कटिंग करायला लागायची प्रुंड म्हणजे काय की झाडं अशा ठिकाणी कट करायची की जेणेकरून त्याची वाढ होईल जास्त द गार्डन निडेड विडिंग अँड क्लिनिंग गार्डनला विडिंग पण करावी लागते विडिंग म्हणजे काय अनवॉन्टेड प्लांट्स त्याच्या आजूबाजूला जे अनवॉन्टेड प्लांट्स येतात ते काढून टाकायचे आणि गार्डनची क्लिनिंग करत राहायची एव्हरीबडी इन द लिटल बॉय फॅमिली हेल्प टू टेक केअर ऑफ द गार्डन त्या म त्या मुलाच्या फॅमिलीमधले प्रत्येकजण त्या गार्डनची खूप चांगल्या प्रकारे काळजी घ्यायचं चला पुढे बघूया आपण द बॉय हॅड अ व्हेरी स्ट्रिक्ट अंकल हू केम टू स्टे विथ देम फॉर द फ्यू डेज तो जो छोटा मुलगा होता त्याचे अंकल खूप स्ट्रिक्ट होते आणि ते त्यांच्याकडे आले होते काही दिवसांसाठी द अंकल बिलीव्हड इन हार्ड वर्क अँड डिसिप्लिन वन डे ही सॉ दॅट द बॉय वॉज प्लेईंग अराउंड इन द हाऊस त्यांना डिसिप्लिन खूप आवडायचं आणि ते खूप हार्डवर्क करायचे एकदा त्यांनी बघितलं की तो मुलगा तिथेच खेळतोय लिटल बॉय सेड्डी अंकल यू वूड बी फार बेटर ॲट वर्क युअर गार्डन इट्स विडिंग सॅडली गो नाव अँड वीड इट लाईक अ गुड चाईल्ड काका त्या मुलाला म्हटले की तू का खेळतोयस तू जा गार्डनला तुला तिथे काम करायला पाहिजे विडिंग केली पाहिजे अनवॉन्टेड जे काही प्लांट्स आहे ते काढायला पाहिजे गो आणि एक चांगला मुलगा शहाणा मुलगा असल्यासारखं वाघ जा आणि तिथे काम कर बट लिटल बॉय डीड नॉट फील लाईक विडिंग दॅट डे पण त्या दिवशी त्या बाळाला खूप कंटाळा आला होता त्याला असं वाटलंच नाही की आज जावं आणि काम करावं आय कान्ट डू इट ही सेड मग तो काय म्हटला की नाही मी नाही करणार आज ओ येस यू कॅन सेड द अंकल हो, well, no, now, must, अंकल म्हटले हो करू शकतोस तू जा वेल आय डोंट वॉन्ट टू नो नॉट जस्ट नॉ सेड द लिटल बॉय तो छोटा मुलगा म्हटला की नाही आत्ता तर मी नाही करणार ह्या क्षणी मी नाही करणार बट यू मस्ट सेड हिज अंकल अंकल काय म्हटले अरे पण तू केलं पाहिजे ना काम डोंट वी नॉट इंग बट गो ॲट वन्स अँड डू युअर वर्क काका म्हटले की जा तू एकदा आणि काम कर आघाऊपणा करू नको दिस इज अन ऑर्डर गेट अप अँड गो द अंकल वॉज हिमसेल्फ अ हार्ड वर्किंग मॅन ही वेंट अवे टू कॅरी ऑन विथ हिज ओन वर्क इन दी अनदर रूम ते अंकल पण खूप हार्ड वर्किंग होते म्हणून ते दुसऱ्या रूममध्ये निघून गेले आणि ते त्यांचं काम करायला लागले बट अ लिटल बॉय सॅट स्टील परंतु छोटा मुलगा तिथेच बसला त्याने कुठलंही का काहीच काम केलं नाही ही फेल्ट दॅट हिज अंकल वॉज बिंग अनफेअर हिज चीन बिगॅन टू वबल ही हॅड अ लम इन इस थ्रोट अँड हिज आईज आईज वर्ल्ड अप त्याला असं वाटलं की काका आपल्यासोबत बरोबर नाही करत आहे अनफेअर म्हणजे काय चुकीचं वागतायत त्याच्यामुळे त्याची हिज चीन बिगॅन टू वबल ही ही हॅड अ लम इन इज थ्रोट त्याचं अगदी मन भरून आलं आईज वर्ल्ड अप त्याचे डोळे डबडब भरले पाण्याने जस्ट देन हिज मदर वॉक इन आणि तेवढ्यात त्याची आई आली व्हॉट्स द मॅटर लिटल बॉय शी आस्ट वाय डू यू लुक सो अनहॅपी त्याची आई म्हटली काय झालं तू काय एवढं दुःखी दिसतोय अंकल टोल्ड मी टू वीड द गार्डन सेड द लिटल बॉय तो म्हटलं की अंकलने सांगितलंय मला की जा आणि काम कर गार्डनमध्ये ओ सेड इज मदर वॉट फन दॅट विल बी आय लव्ह टू वीड अँड इट इज सच अ फाईन डे कॅन आय कम अँड हेल्प यू टू वीड त्याची आई म्हटली अरे मग काय झालं खूप मज्जा येते ते करायला चल मी येऊ का तुझ्या बरोबर मी पण तुझी मदत करते वाय येस सेट द बॉय लेट्स टू इट नाव इज मदर त्याची आई म्हटली चल आपण जाऊया आणि लगेच करूया द बॉय गॉट अप रेडिली अँड वेंट आउटसाईड विथ इथ मदर तो पण आनंदाने उठला आणि तो लगेच त्याच्या आईबरोबर गेला द टू ऑफ देम विडेड रिगार्डन ब्युटिफुली अँड हॅड अ व्हेरी गुड टाइम टुगेदर वर्किंग अँड चॅटिंग अँड लाफिंग ते दोघं जण पण दिवसभर त्यांनी काम केलं अगदी आनंदाने हसत खेळत त्यांनी दोघांनी मिळून ते काम केलं ही अस मिनिंग आर वेंट कॉटेज म्हणजे अ सिम्पल हाऊस मॅन्युअर म्हणजे अ मटेरियल मिक्स विथ द सॉइल टू हेल्प दी प्लांट ग्रो प्रूंड रिमूवड डेड अँड अनवॉन्टेड पार्ट्स ऑफ दी प्लांट टू हेल्प देम टू ग्रो विडिंग रिमूविंग ट्रबल सम अनवॉंटेड प्लांट फ्रॉम अ फील्ड ऑर दी गार्डन सॅडली व्हेरी बॅडली व्हेरी मच आणि वेल्ड अप फील्ड विथ द टीयर्स मग येते आपली